तेल गरम झाल्यावरती मस्तपैकी या बॅटरमध्ये डुबवायचा पीस आणि त्याला टाकायचा गरम गरम तेलामध्ये फ्राय होण्यासाठी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. काल मासली काय काय घेऊन आलो गावातून ते सर्व दाखवलं, पण त्याच्यासोबत आपण नवीन कॅलेंडरही घेऊन आलोय. आणि नवीन कॅलेंडर January 22 मधली आज काय तारीख आहे? आज 5 तारीख बुधवार. आणि तुम्हाला माहितीच आहे भरपूर सारी मच्छी घेऊन आलोय, मांदेली, कोळंबी. आणि लास्ट ब्लॉग मध्ये उमाने सांगितलं होतं की काहीतरी तुम्हाला कुप्पा माशाची रेसिपी दाखवणार आहे आणि त्याचसाठी आपण कुप्पा गाडलाय बाहेर आणि त्याची कटिंग करणार आहे. म्हणजे कटिंग करण्यामध्ये उमा खूप एक्सपर्ट आहे. काय मासली आता नवीन आहे माझ्यासाठी. काय म्हणतेस? हो, म्हणजे कुप्पा नवीन आहे माझ्यासाठी. तर आपण बघूया कसं. मला तर वाटते बघून की नॉर्मलच कटिंग आहे, कारण याला खवलं एवढं काय नाही. म्हणजे कुप्प्यामध्ये पण प्रकार असतात. खवलावाला कुप्पा असते आणि नंतर बिना खवलावाला कुप्पा असते, तेली कुप्पा ज्याला म्हणतात. पण खवलावाला जाम टेस्टी असते एवढं मी ऐकून आहे. पण आज आपल्याकडे तेली आहे ना, तेली कुप्पा आहे. म्हणजे एक वन बोन पीस आहे, म्हणजे एकच मधला काटा असतो. त्याला कटिंग करायला काय एवढा टफ नाही जाणार. त्याचसाठी ओमाने आता कैची घेतलेली आहे, सुरा पण घेतलेला आहे. आणि आता कुप्पा मासा कसा कापतात ते बघणार आहोत आपण. आणि कैची आणि सुरा बघून ना उमा, आपले मालवणी काका आहेत ना, त्यांनी एक सुरा घेतलाय आपल्यासाठी, म्हणजे कोयता घेतलाय. त्यांनी बोलवलाय, कधी फ्री असेल तेव्हा ये, ते आपल्याला देणार आहेत कोयता. तर जावं लागेल मला त्यांच्या इथे. सोबत आपल्याला तो वुडन ये पण लागेल, काय ते बोलतात कटर. अच्छा, म्हणजे स्लिप होते म्हणून ना. आणि काय बनवणार आहेस मग रेसिपी मध्ये? पूर्ण कुप्पा वापरणार आहेस की अर्धा? ह्याचं डोकं ठेवूया आपण, कारण आपल्याला पनीर सारखं पीसेस पाहिजे. चिल्ली बनवणार आहे मी, चिल्ली. कुप्प्याची चिल्ली? अरे बापरे, म्हणजे नेहमी आपण रस्सा बघितलाय, फ्राय बघितले. आज उमा तुम्हाला कुप्प्याची चिल्ली बनवताना दाखवतात. डोक्याचा भाग ना आपण रस्सासाठी ठेवूया आणि ये घेऊ, म्हणजे आपल्याला. ओके ओके, अर्धा भाग रस्स्यासाठी, अर्धा भाग चिल्लीसाठी. मस्त मस्त, चांगली आयडिया आहे, चांगली कल्पना आहे. आणि त्याचसाठी अर्धा भाग आपण काढलाय आणि त्याला आता साफ करणार. तर असे जे मासे आहेत ना, एक बोनवाले मासे, जसं आपला कुप्पा झाला, सुरमय झाली किंवा मुशी झाली, अशा माशांची चिल्ली खायला काहीतरी अलगच असते. म्हणजे त्याच्यामध्ये काटे नाही ना, चिकनमध्ये पण काटे नसतात, बोनलेस असते. तसंच या माशामध्ये पण बोनलेस असतात आणि चिल्ली खायला खूप मजा येते. आणि आमच्या गावामध्ये ही डिश खूप फेमस आहे, कुप्प्या माशाची चिल्ली. तीच आज तुम्हाला दाखवताना दिसते. फ्राय सारखं मी पीस काढलेला आहे आणि आपण याचं आता साईडमधून ना याचं स्किन काढूया. ठीक आहे? ओके. म्हणजे फ्रायला आपण स्किन नाही काढत ना, चिल्लीसाठी आपल्याला स्किन काढावी लागते. म्हणजे बोनलेस सारखं करायचं आपल्याला. बोनलेस पीस कसं असतात आपल्या, बरोबर, याचा चिकनचा तसं करायचं. तसं करायचं आहे. मग हे आपण बॉईल करून नाही करू शकत जसे आपण कटलेट केलेले? बॉईल पण करू शकतात मला वाटते, ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा, मला तर आयडिया नाही. जर कोण करत असेल म्हणजे बॉईल करून चिल्ली, तर नक्की कमेंट करून सांगा. आपण डायरेक्ट डीप फ्राय करणार आहोत, त्याचसाठी आता स्किन काढताना दिसते उमा. आणि याचं पीस तुम्ही कसं पण काढू शकतात, कारण हे नंतर हार्ड होणार आहे, म्हणजे कडक होणार आहे. हो, डीप फ्राय केल्यावर चिल्ली मध्ये कसे पण पीस असतात, चिकन चिल्ली पण खातो, पीस खाल्ल्याची महत्व असते. आपण भजी सारखं याला तळून घ्यायचं, ते महत्वाचं आहे. कसं पण शेप असू दे, ते काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर आता चिल्लीसाठी जे पीस उमा काढते स्किन वगैरे, ते आता कापून घेऊया आणि मग नंतर कशी चिल्ली बनवते, रेसिपी बनवते ते बघूया. याचा जे काटा आहे ना, ते मधलंच एक काटा आहे. हा, हे मधलं काटा काढायचं आपण, दिसतात ना हे. आणि छोटा छोटा काटा असेल तुमच्या हातात लागत असेल तर ते पण काढा. मधला काटा दाखव. हा, मधला काटा इझिली आयडेंटिफाय होते, छोटे छोटे जे काटे हाताला लागतील तेही काढा त्याच्यासोबत. ये भैया आहे मधला. हा हा, तर झाली ना आपली मासली साफ. आणि अशा प्रकारे हे जे आपले मीठ आहे कुप्या माशाचा, तो आता झालेला आहे. म्हणजे शेप कसाही असला पाहिजे, पुन्हा सांगतो काही फरक नाही पडत, त्याच्यानी फक्त चिल्ली झाली पाहिजे बस. तर आता आपला जो चिकन पेक्षा जास्त प्रोटीन असते तो मासा कापून वगैरे झालेला आहे आणि उमानी त्याला स्वच्छही धुतलेला आहे. तर आता उमा बॅटरची तयारी करणार ना. तर बॅटरचे साहित्य ती रेडी करणार, तिथपर्यंत आपण अनायाकडे जाऊया आणि ती काय करते ते बघूया. मग बोलव. गुड मॉर्निंग टीचर, काय करतेस?
रिंग्स, अरे बापरे अंगूठी, या रबर नी माय क्यूट रिंग, हे एवढे रबर आहे तुझ्याकडे, याच्याने काय काय बनवू शकतेस? रिंग आणि ब्रेसलेट मस्त आहे, मस्त आहे ब्रेसलेट. म्हणजे हा रबर चा पूर्ण सेटच भेटतो काय? अमेझॉन वरन मागवलंस काय तू? मस्त मस्त. बर्थडे वरती मम्मानी गिफ्ट, मम्मानी स्वप्नत आहे नी, मम्मानी, अच्छा मम्मानी गिफ्ट दिलेलं आहे तिला तिच्या बर्थडे वरती, आणि तेच आता कलाकारी करत बसले. एखादा ब्रेसलेट कसा बनवायचा ते शिकवू शकतेस? असा वाला इझी आहे. सांग. आणि आपल्याला हे सेट सोबत हे रबर बँड मेकिंग टूल पण भेटते, असं असते. अच्छा, या टूलनी बनवायचा काय ब्रेसलेट? आणि हे एक भेटते. ओके ओके, क्लिप आहे तो. पहिले आम्हाला एक कलर चूज करायचा, नाहीतर असं कलरफुल पण बनवू शकतो. ओके ओके, हे बघ मी हे चूज करते, असं टाकला ना मी, मग याचे असं करून मग दुसरे टाक. अच्छा, फिगर ऑफ 8 बनवायचा ना? 8 बनवायचा. हां बरोबर बरोबर बरोबर, 8. आणि नंतर? आणि मग नंतर दुसरा एक कलर घ्यायचा, लेट टाकला मग परत एक कलर घ्यायचा. अच्छा, तो पण फिगर ऑफ बँड बनवायचा आणि तीन अलग अलग कलर घ्यायचे आणि तीन त्याला 8 फिगर, हां फिगर ऑफ 8 मध्ये करायचे. आणि मग जे खालतीचा होता ना येलो वाला मी जे टाकलेला, त्याला खेचून त्याच्या सगळ्यावरतीतून असं खालती टाकायचंय बघा. ओके ओके, आणि मग दुसऱ्याला पण मग असं भेटेल आम्हाला, मग असंच करून जायचं करून जायचं करून जायचं, असंच करत राहायचं करत राहायचं, मग ब्रेसलेट होऊन जाते ना, मग असं होते. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अनया, खूप चांगली टेक्निक आहे ब्रेसलेट, रबर ब्रेसलेट बनवायची. मग तू ही कुठनं शिकलीस? हे अगस्त्याची जी बहीण आहे ना, तिकडे मी गेलेली त्याच्या घरी, तर तेव्हा तिच्याकडे हे होता, तिने मला हे शिकवलं, आणि हे तर मी हसवायला मी युट्यूबशी शिकलो. ओके ओके ओके, आणि हे तिने शिकलं. ठीक आहे, मग या सेटचं नाव काय आहे जर आपल्या पोरांना जर मागवायचं असेल तर? या रबर बँड सेटचं नाव आहे रबर बँड ब्रेसलेट मेकिंग सेट. रबर बँड ब्रेसलेट मेकिंग सेट, थँक्यू व्हेरी मच अनया. म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये बसताय, टाईमपास करत असताय, त्याच्याबदली काहीतरी ही ॲक्टिव्हिटी करत बसू शकता ना घरी, आणि मस्तपैकी एकदम क्रिएटिव्ह ब्रेसलेट बनवलं आहे बघताय तुम्ही. चालेल, एक बनवून दाखव ना, मी फास्ट घेतो तुझा एक. तर अनायाचा ब्रेसलेट वगैरे बनवून आता परत आलोय आपण उमाकडे, आणि उमाने इकडे सर्व रेडी केलेले आहे, साहित्य रेडी केलेलं आहे बॅटर बनवासाठी. आणि हे काय आहे उमा पहिल्या वाटीमध्ये? ते तांदळाचं पीठ आहे क्रिस्पीसाठी, आणि हे आपला मैदा, कॉर्नफ्लॉवर, पेपर पावडर, काली मिरीचा पावडर, बस सॉस, थोडासा डार्क सोया सॉस, आणि आपल्या गार्लिक जिंजर पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, एवढे सारे साहित्य चिल्लीसाठी लागतात. आणि सोबत तिच्या हातामध्ये अनयाच्या एक्झाम मध्ये भेटलेला अंडा पण आहे. कोणत्या पेपर मध्ये भेटलेला तुला अंडा? अच्छा, एक दोन मिस्टेक असतात पण अंडी नाही भेटत, म्हणून आम्हाला अंडी विकत आणायला लागतात ना. एखाद्या सब्जेक्ट मध्ये आणायचा अंडा, मग मला युज करता येईल ना. अंड्याला चांगल्या प्रमाणे मिक्स करून घेऊया आपण. ठीक आहे, बीट करून घेऊया. ऑमलेट बनवतात तसंच ना. कोणाला एक उपास असतोय, ते मासली खातात, चिकन नॉनव्हेज वगैरे नाही खात, मग अंडा नाही टाकला तरी चालेल ना. टेस्ट म्हणजे वेगळा थोडा चांगला येईल, कोटिंग पण बरोबर येईल याचा. तर नाही तुम्हाला टाकायचं असेल अंडा तर तुम्ही ते अवॉइड करू शकता. पण आपण अंडा टाकतोय आणि तोच आता मिक्स करताना दिसतोय. डॅडू, तुम्ही एक गोष्ट नोटीस केला? उमेश आमा ना तो कसा करेक्ट 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 बोलत असते, तसाच मम्मा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सगळ्यांचं वेगळं वेगळं प्रकार असतो. ठीक आहे नाही बोलत ती, ठीक आहे ठीक आहे. चल आता चालू करू. कर कर कर, आणि तू जा, चल इथून उगाच डिस्टर्ब करते आम्हाला. आता याच्या नंतर पण शार्प ऑब्झर्वेशन आहे, मस्त एक स्टँड बनवलेला आहे, आणि एक आता वेस्ट पासून उमाने स्टँड बनवलेला आहे ज्याचा काही उपयोग नाही. आता त्याच्यानंतर हात धुते, कारण अंड्याचा हात आहे. अंडा मिक्स केल्यानंतर आपण यो स्पून घेतलेला आहे, ठीक आहे, हा मोठा स्पून, 1 टेबल स्पून बोलू शकतात, 3 टेबल स्पून मैदा, 3 टेबल स्पून मैदा,
आणि हे काय कॉर्नफ्लॉवर 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 1 टीस्पून भाताचा पीठ म्हणजे राईस पावडर आपल्या भाकरीचा ठीक आहे अच्छा भाकरीचा पीठ 1 स्पून ठीक आहे हे सगळं घेतलं आणि आपला डार्क सोया सॉस आपण चिल्ली बनवतात आणि त्याच्या सोया सॉस नाही तसं होऊ नाही शकत ना तर आपण थोडासा कलर साठी आणि टेस्ट साठी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे मिक्स करू आधी त्याच्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे तो चांगल्या प्रमाणे मिक्स करायचा अंडा कॉर्नफ्लेवर सर्व आपण हे भजीचं कसं पीठ करतात तसं म्हणजे थोडंसं जाड नाही पातळ नाही तसं कोटिंग करायचं याचं म्हणजे कन्सिस्टन्सी तशी लिक्विड टाइप ठेवायची आहे ना पाणी टाकू थोडासा म्हणजे एवढे सारे पीठ आपण वापरतोय त्याच्याने अजून काहीतरी अलग लेअर येईल काय हा म्हणजे चिली करताना आपण नेहमी जे आपलं फिश चिकन काय असेल ना ते आपल्याला आधी कोटिंग करून फ्राय करायचं असते कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यामध्ये तसं चिलीच्या रेसिपीमध्ये नेहमी तसंच करतात म्हणजे आपल्याला जे फ्राय आहे ना त्याला थोडासा म्हणजे क्रिस्पीनेस येईल हा चांगला लागेल पनीर सारखा बरोबर बरोबर आणि सर्व आता मिक्स केल्यावर पेपर पावडर मसाला नाही जिरी मिरी ना काय बोलतो त्याला काली मिरी टाकलेली आहे तिने आणि अद्रक लसूण आणि त्याच्यानंतर अद्रक लसूण टेस्ट आपण जिंजर पेस्ट ऐका ना तुम्ही हिला पाठव आणायला आणि जेव्हा आपण याला चिल्ली बनवणार ना ग्रेव्ही तेव्हा आपण अक्की अद्रक आणि लसूण कधी बनवणार आहेस ते हे झाल्यानंतर आधी फ्राय कर तेव्हाच सांग ना मध्ये ते कशाला घुसवतेस आगीच्या मोरे धूर काढायची सवय आहे तिला मराठीमध्ये कहावत आहे आगीच्या आधी धूर काढतात आपली आई बोलते ना याला आगीच्या मोर धूर काढायची सवय आहे म्हणजे आग पेटत नाही त्याच्या आधी धूर निघते लेडीज ना वन स्टेप ऑलवेज पुढे विचार करतात तुमच्या सारखं नाही की आता ये कारण तुम्हाला काय टाइम वर येऊन जेवायला बसायचं ना तर आम्ही एकदम वन स्टेप नेहमी पुढे विचार करतात आम्ही की काय नंतर काय बनू संध्याकाळी काय बनू भाजी काय आणू सकाळी काय बनू म्हणजे आमचं जे डोकं असतात ना ते 24/7 चालूच असतात की आता काय म्हणजे आपण बेलापूरला विचार करत असलो ना अनया मही नेरूल मध्ये जाऊन विचार करते वन स्टेप पुढे युट्यूब फॅमिली प्लीज तुम्ही याच्यावर नक्की कमेंट करा चला आपली डिबेट बाजू ठेवूया लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन चिल्ली रेसिपी ठीक आहे ठीक आहे चला आता हे सर्व मिश्रण झालेलं आहे आपला सर्व काही मिक्स करून झालेलं आहे अंडा विंडा सर्व काही आता पुढची काय कृती आहे ती बघूया क्या बोला ठीक आहे टीके बोलून टिकट नाही झाली पाहिजे आता हे बॅटर झाल्यानंतर मी थोडंसं टेस्ट करून बघितलं कारण आपल्या सोया सॉस मध्ये नमक असतातच म्हणून मी नमक टाकलं नाही तर थोडासा मीठ कमी वाटते तर तुम्ही पण टेस्ट करून चवीनुसार नमक टाका ठीक आहे ओके तर उमा आता बॅटर वगैरे झाला ना आता आपला रेडी बॅटर रेडी झालेला आहे आता आपण फ्राय करायला घेऊ कढाई वगैरे मांडते मी ठीक आहे ऐकलू येते आम्हाला नवीन भेटले कुठून तरी मला बॅटर रेडी झालाय आणि एक कढाई घेतली आणि त्याला आता गरम करणार म्हणजे पहिले फ्राय करणार ना चिल्लीच्या आधी नेहमी आपण डीप फ्राय करत असतो तोच फ्राय करणार आणि भरपूर तेल लागणार मला वाटतं डीप फ्राय म्हटलं तर तेल आता फुकट जाणार मग नाही फुकट नाही जाणार डीप फ्राय म्हणून थोडं जास्त तेल आपल्याला घ्यायला लागते आता आपण मच्छीचा कढी वगैरे मच्छी जे नंतर करणार आहे ना त्यासाठी तेल वापरूया ना वापरू शकतो ना आणि वेज फ्राय असेल तर आपण ते तेल ठेवतात म्हणजे आपल्याला भाजीसाठी वापरतात म्हणजे जे भाजीचा डीप फ्राय करतो तो भाजीसाठी तेल वापरतो आणि जो मासलीचा तेल करतो तो आपण पुढे मछलीसाठी वापरत असतो काही फुकट जात नाही काही वेस्ट जात नाही सांगते आणि मम्मा आता मी खेळायला चालली आहे तुम्ही मस्त टेस्टी रेसिपी बनवा आणि व्ह्यूअर्स मी येईल आणि तुमचा रेसिपी टेस्ट करेन कसा लागला चालेल कसे लागलं ते सांग हा चल बाय बाय मास्क घाल मास्क रानाई खाली गेलेली आहे आणि आता आपला तेलही गरम झालेला आहे तर तेल गरम झाल्यावरती मस्तपैकी या बॅटरमध्ये डुबवायचा पीस आणि त्याला टाकायचा गरम गरम तेलामध्ये फ्राय होण्यासाठी हे
या बाजूला बघताय आता जेवढी आपली मासली होती ती मस्त डीप फ्राय करून झालेली आहे आणि इकडे ओमानी ग्रेव्हीसाठी साहित्य रेडी केलेलं आहेस ना हे तू त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते शिमला मिरची अद्रक लसूण आणि साधा ऑनियन घेतलंय मी तुमच्याकडे असेल तर स्प्रिंग ऑनियन घ्या चिल्ली सारखी स्प्रिंग ऑनियन घेतात पण माझ्याजवळ नव्हता म्हणून आपण साधा ऑनियन पण यूज करू शकते अच्छा साधा ऑनियन वापरलाय आणि याच्याने ग्रेव्ही बनवणार ना म्हणजे ग्रेव्ही म्हणजे दोन टाईपची असते थोडासा तिक आणि थोडासा पातळ ड्राय मंचुरियन मध्ये कसं आपण एकदम तिक करतो म्हणजे नुसतं त्याच्यासाठी कोटिंगसाठी ठेवतात बरोबर थिक म्हणजे थोडी ड्राय ग्रेव्ही करणार आहे ती त्याचसाठी आता भांडा घेतलाय तिने तो आता गरम करून घेऊया म्हणजे आपण आंबाड बनवतो फ्राय बनवतो त्याच्यापेक्षा खूप सारे कृत्य आहेत ना याच्यामध्ये पहिले फ्राय करा नंतर ग्रेव्ही करा ग्रेव्हीला टाइम नाही लागत फ्रायला कोटिंगला टाइम लागतात आपल्या जे ग्रेव्ही आहे त्याच्यात थोडं थिक बनवण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरचा ग्रेव्ही बनवूया ठीक आहे कॉर्नफ्लॉवर एक स्पून कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यात थोडासा पाणी टाकायचं ठीक आहे आणि आता ग्रेव्ही म्हणजे कसं काय आपण टाकणार नाही ना मसाला बिसाला मग एकदम पाणी सारखं होईल मग त्याच्यात थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकलं काय ना तो थिक होऊन जातात आणि एक याच्यात मी ग्रीन चिली रेड चिली आणि आपल्या सोया सॉस याचा पण एक ग्रेव्ही करून ठेवूया आपण ओके मिक्स करून ठेवू ठीक आहे कॉर्नफ्लॉवरच्या नंतर ग्रीन चिली सोया सॉस रेड चिली त्याचं पण मिश्रण करायचं एका वाटीमध्ये ग्रीन चिली थोडा कमी तिखट असते आणि रेड चिली थोडा जास्त तिखट असते मग त्याच्यात असं तुम्ही क्वांटिटी घ्या ठीक आहे आणि याच्यात आपण घेणार आहे थोडासा टोमॅटो सॉस म्हणजे हे चिल्ली असतात ना थोडं आंबट थोडं तिखट थोडं गोड असं असतात ना चिल्लीचा म्हणून आपण सगळं मिक्स करून घेतलं ठीक आहे ओके जसं ओमानी सांगितलं जो डीप फ्रायवाला तेल आहे तो आपण वापरू शकतो आणि तोच आता या वाडग्यामध्ये टाकलाय तिने दोन चमचेच घेतलंय दोन चमच तेल घेतलंय मोठा स्पून आणि त्याच्यामध्ये आता अद्रक टाकलाय एवढं दूर काय ते तेल गरम आहे ना आणि त्याच्यानंतर लसूण टाकलाय तिने अद्रक लसूण गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये कांदा टाकणार आणि शिमला मिरची पण सोबतच म्हणजे कच्चच असतात ना तेवढं शिजत नाही दिवाळीमध्ये फटाकडे फुटतात ना तसा आवाज येतो आता हाफ कुक करून घेऊया सुगंध आला ना मस्त एकदम मस्त वास आला हाफ कुक झाल्यावर टाकायचा मावरा चायनीजच्या दुकानाचा कुठे बाजूला गेलो का स्मेल येतो तसं आलं हाफ कुक करते नंतर आपण मंडळी आता जो आपला कांदा आणि शिमला मिरची आहे ती हाफ कुक झालेली आहे उमाने सांगितल्याप्रमाणे आणि आता काय टाकणार उमा ये ग्रेव्ही आहे ते जो आपण पीठ कॉर्नफ्लॉवरचा पीठ बनवलाय पाण्यामध्ये तो आता टाकूया आणि त्याच्यानंतर जो सोया सॉस मिक्स केलेला आहे आपण सर्व प्रकारचे सॉस मिक्स केलेला आहे तेही टाकूया त्याच्यामध्ये आणि अशा रीतीने ग्रेव्हीचा लुकही आलेला आहे तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही एक्स्ट्रा पाणी पण टाकू शकतात जशी क्वांटिटी पाहिजे तसं पाण्याने वाढवू शकता मस्त वाटतंय आता एकदम भारी वाटतंय आता हे ग्रेव्ही आपल्या झालेलं आहे याला जास्त आपल्याला शिजवायची गरज नाहीये आता याला एक मिनिट आपण असं हलवून घेऊ आणि नंतर आपण आपल्या फ्राय केलेला कुप्पा टाकू ठीक आहे ओके म्हणजे ग्रेव्हीला जास्त टाइम नाही लागत ना टाइम लागते ते आपल्याला कोटिंगसाठी मासा फ्राय करायसाठी ये टाइम आहे जेव्हा ना तुम्हाला नमक बघून घ्या कारण ऑलरेडी सॉसेस मध्ये नमक असतात तुम्हाला वाटते तुम्हाला नमक पाहिजे तेव्हा तुम्ही टाकू शकते आंबटपणा बरोबर आहे आपल्याला नमक टाकायची गरज नाही तर आता ही ग्रेव्ही होतपर्यंत अनया पण खेळून आलेली आहे अनया काय खेळून आलीस मी ना एक मस्त नवीन गेम खेळून आली काय हे बघा आम्ही चप्पल घातलेले तीन तन्वीने घातलेला ब्ल्यू आलियाने घातलेला डॉल वाला आणि मी घातलेला पिंक तर त्याच्या चिट्स मध्ये लिहिलेले ते सगळे नाव मग एक मी चिट उठवला मला ब्ल्यू आला मग मी तन्वीचे चप्पल घातले मग तन्वीला डॉल आला मग ती डॉलचे चप्पल घातले आणि आलियाला पिंक आलं मग माझे चप्पल घातले अरे बापरे बापरे मग तुझाच कलर तुला आला असतो मग माझाच कलर माझा मला आला असतं तर मी घातली बाप चल मम्मा ओरडते बोरिंग गेम खेळून आले अनया अच्छा तर अनयाशी बडबड करत पर्यंत ग्रेव्ही पण झालंय आपलं आणि आता सांगितल्याप्रमाणे कुप्पा माशाचा चिल्ली केलेले फ्राय केलेले डीप फ्राय केलेले तुकड्या टाकूया आणि अशा प्रकारे झालेली आहे आपली कुप्पा चिल्ली
शेप तर नाही आलंय, पण मी शेप वर कधी विश्वास ठेवत नाही, कारण आता अप्पम बनवताना पण तुम्ही बघितलेला श्रीलंकेच्या शेप मध्ये बनवलेला, पण मी चिल्ली खाल्लेली आहे उमक उप्पा माशाची, सर्व अशाच शेप मध्ये बनवतात, कोण असा प्रॉपर शेप कापायला जात नाही, कारण तो मासा एकदम सॉफ्ट असतो ना, तो प्रॉपर असा एवढा होत नाही. पण जे काही आहे तू नवीन नवीन दाखवतेस रेसिपी, त्यासाठी तुला एकदम सल्यूट आहे, म्हणजे हॅट्स ऑफ. मुंगूस माशाचे तू कटलेट दाखवले होतेस, आज कोप्पा माशाची तू चिल्ली दाखवलीस, जाम बारी. आणि खूप खूप धन्यवाद तुला नवीन काहीतरी रेसिपी दाखवण्यासाठी. आता गॅस बंद केलाय तिने, आणि काय आता झालं ना सर्व? आता आपल्याला भाकरी बनवायला टाइम नाही प्रणित, पोला भरूया. हा पोला बनवून दे, पण चिल्ली आता आपली झालेली आहे, तर मस्तपैकी आता चिल्लीला घेऊन पोल्यासोबत खाऊया. नाही चालेल चालेल, धन्यवाद उमा. उमा कशी वाटली मंडळी चिल्ली बनवायची, कोप्पा माशाची चिल्ली बनवायची पद्धत? नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर नक्की ट्राय करा, आणि काही एक्स्ट्रा ऍड ऑन कमेंट्स देऊ शकताय तर त्याही ऑलवेज वेलकम. चला फिनिश करायचंय ते तुझ्यावर. चला आता हे सर्व घेऊन जेवणावरती भेटूया. तर मंडळी आता आलो पोला वगैरे सर्व जेवण वगैरे बनवून, आणि या बाजूला तुम्हाला अनाया दिसते, आणि सर्वप्रथम तिने जो रिंग ब्रेसलेट बनवलाय तो दाखवताना दिसते. वा मस्त शेप आलाय ना अनाया. वा वा वा, याच्यामधनं तुझं नाक दिसत. आणि हे सिम्पल वाला, याचे किती रुपये? 100. जाम महाग आहे, राहू दे. आता अनाया तुम्हाला दाखवणार कुप्प्या माशाची चिल्ली टेस्ट करून. ये मी सांगितलं ना जेव्हा मी खेळण्याच्या पहिले गेलेली, माहिती आहे ना, आठवण आला. हो का, आता गरम आहे. नाही ही चिल्ली तू नुसती पण खाऊ शकते, पोळ्यानी नाही खाल्ली तरी चालेल. हे बघा, बाव घे बाव घे घे, काटा नाही आहे त्याच्यात. आणि अनाया पहिला घास, आवडली ना? खूप मस्त खरच. अनेला आवडली. मम्मा विचारते मंचुरियनची आठवण आली का? चांगली आहे ना? आता मी टेस्ट करून बघते. मला एक घास दे ना, नुसता फिश दे, नुसता फिश दे ना, पोला नको देऊ. मस्त मस्त मा, मजा येते. चिकन चिल्ली खातो असं वाटतंय, जाम भारी कोप्पा माशाची चिल्ली. घरी बनवलेली, आवडला असेल तर नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला कधी नको विसरा. आणि भेटत राहा चांगले चांगले व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. आता मी खाते, खूप टेस्टी झाली. ओके ओके, एन्जॉय. चल थँक्यू अनया.